सागर मागेगे थोड़ा सागर मागे थोड़ा मोबाईल वापसी आंदोलन हे आम्ही महाराष्ट्रभर सुरू केलेले आहे। 17 तारखेपासून हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर चालू झालेले आहे। आज 23 तारखेला ते पंचायत समिती आवेली इथं आम्ही करत आहोत। काय इशू काय आहे नेमका? इशू असा आहे, मोबाईल वापस करणे म्हणजे मोबाईल देणे। हा मोबाईल ज्या सरकारने आम्हाला दिलेला होता 2 वर्षापूर्वी, तोच मोबाईल आम्ही त्यांना परत आज करत आहोत। त्याचे कारण अशी आहे, मोबाईल दिल्यानंतर सुरुवातीला हा मोबाईल थोडा चालला थोडा वर्षभर, नंतर तो मोबाईल पूर्णपणे काही ठिकाणी 40% ठिकाणी बंद पडला। बंद पडल्यानंतर त्या महिलांनी स्वतःचा मोबाईल वापरून तो चालू ॲप चालू केलेला आहे। प्रश्न आमचा असा आहे की ज्यावेळेस सरकार हा मोबाईल तुम्हाला देतो, एखाद्या कर्मचाऱ्यांना देतो, तर पूर्ण जबाबदारी ही सरकारची असते, पण इथं अगदी उलटं आहे। सरकारने कुठलीही जबाबदारी घेतलेली नाही आहे। एकदा मोबाईल तुमचा दिला की तो सर्वस्व तुमचा आहे, त्याची दुरुस्तीसुद्धा तुम्हीच करायची, त्याचा खर्च आला तर हा अंगणवाडी सेविकाकडून वसूल करायचा। प्रॉब्लेम काय मोबाईलमध्ये? मोबाईल प्रॉब्लेम असा आहे की पहिलं म्हणजे मोबाईल आत्ता पोषण ट्रॅकर म्हणून जो ॲप आहे ते ॲप हा इंग्लिशमध्ये दिलेला आहे। हा इंग्लिशमध्ये असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या भगिनी आहेत यांना तो मोबाईल वापरता येत नाही इंग्लिश असल्यामुळे। तो मराठीतून असावा म्हणजे पूर्णपणे तो वापरता येईल, ही पहिली आमची अट आहे। जे काही खरेदी झालेली आहे सरकारमध्ये झालेली आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? ही खरेदी भाजपचं सरकार ज्यावेळेस होतं आणि पंकजा मुंडे ह्या महिला बाल कल्याण हा मंत्री होत्या, त्या काळात पंकजा मुंडेनी हा मोबाईल हा अंगणवाडी कर्मचारी मोबाईल होता। किती मोबाईल खरेदी केले तसे? पूर्ण महाराष्ट्रभर केलेले आहेत। किती मोबाईल? किती? महाराष्ट्र 1,05,000 पर्यंत केलेले आहेत मोबाईल। सगळे मोबाईल खराब येतो? हो, 40% मोबाईल त्यातले खराबच निघालेले आहेत। आणि हा किंमत किती होती त्याची? काय तुमच्या कोण काही वेगळं वसूल नाही केलं? नाही नाही, वेगळं वसूल त्यांनी किंमत आम्हाला त्यांनी सरकारने मोबाईल दिलेला आहे, त्यामुळे ज्या ज्या वेळेस तो नादुरुस्त होईल त्या त्या वेळेस हा आमच्या अंगणवाडी सेविकांनी करावा असा त्यांचा आग्रह आहे। तरी सुद्धा युनियननी मध्यस्थी करून 1,250,000 जी मोबाईल खराब होतो म्हणजे नेमकं काय होतं? चालत नाही मोबाईल, हँग होणं, हँग होणं त्याच्यामध्ये। मी रजनी अरुण पिसाळ, एक मिनिट थांबा। शोध नव्हता, अत्यंत गरम होत होता, कुठलीही गोष्ट डाउनलोड होत नव्हती। अपलोड जी माहिती शासनाला पाठवायची ही, हा काही खाजगी कामासाठी वापरायचा मोबाईल नाही, हा अंगणवाडीच्या कामासाठी वापरायचा मोबाईल आहे। प्रत्येक अंगणवाडीची दैनंदिन आधी होतं कॉम केअर, आणि आत्ता जे चुकीचं ॲप आलेलं आहे त्याचं नाव आहे पोषण ट्रॅकर, तर त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात पण गेलेलो आणि हायकोर्ट हे जमा करून घेत नाही। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र शासनाची ही योजना आहे आणि आमचा काही संबंध नाही, आम्ही फक्त केंद्राकडून आलेला माल तुम्हाला दिला। पण हा मग आता जर केंद्राकडून 80% खर्च झालाय, 20% खर्च राज्य शासनाने केलाय, खरेदी कोणी केली? मोदींनी तर नाही केली खरेदी। ह्या इथे जे भाजप सरकार होतं, पंकजा मुंडे महिला बाल विकास मंत्री होत्या, त्यांनी हे टेंडर काढलं,
त्यांनी टेंडर होते आता ते काय कल्पना नाही, पण वेगवेगळ्या किमती दिल्या जात आहेत. काही महिलांना 8,500 मोबाईल सांगितला जातोय, काही महिलांना 12,000 मोबाईल सांगितला जातो, असे 1,60,000 40% आता जास्तच खराब व्हायला लागलेले आहेत, जवळजवळ निम्म्यापेक्षा वर गेलेले आहेत. आता तुम्ही काम करायला आले तर काय सांगते प्रशासन? आता हे पळून गेलेले आहेत, हे म्हणतात आम्ही घेणारच नाही मोबाईल. आता घेणार नाही म्हणजे देताना कोण होतं? प्रकल्प अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे मोबाईल